नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात एवढे गंभीर प्रश्न असताना केंद्रीय गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात गुंग आहेत हे दुर्दैव असल्याचं म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. पुण्यात सिंचन भवनात झालेल्या बैठकीनंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाले की अतिशय भयानक परिस्थिती आहे. दिल्लीचे पोलीस हे केंद्र सरकारचे असतात. हे गृहमंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. इथे भारतात इतके गंभीर प्रश्न असताना दिल्लीत बस जळत असताना पण देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि गृहमंत्री हे झारखंडच्या प्रचारात आहेत हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलंय. अतिशय भयानक परिस्थिती जी मी वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनमध्ये पाहिली. दिल्ली सरकार जे आहे पण त्याचं पोलीस हे केंद्र सरकारचे असतात. त्यामुळे हे केंद्र सरकारचं आणखीन एक होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे. इथे भारतात एवढे प्रश्न गंभीर असतात, दिल्लीमध्ये एवढे गंभीर प्रश्न आंदोलन होत आहेत, बसेस जळत आहेत, पण देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि होम मिनिस्टर हे झारखंडच्या प्रचारात आहेत. हे दुर्दैव आहे की हे सरकार केंद्रातलं फक्त इलेक्शन टू इलेक्शन आणि प्रचारातच व्यस्त असतं. त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख आणि दुःख ह्याच्यासाठी वेळ नसतो. मी या सगळ्या झालेल्या गोष्टीचा जाहीर निषेध. माझं म्हणणं आहे की ह्याच्यात न पडता पहिला व्हायलन्स थांबला पाहिजे आणि तो पण दिल्लीत होतो आहे. नॅशनली आणि इंटरनॅशनली या गोष्टी आणि ज्या भागांमध्ये आंदोलन केल्यावर लगेच जर लाठीचार्ज होऊन कॉलेजेसमध्ये घुसून जर या गोष्टी होत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि या देशासाठी घातक आहे.